मंडळी नमस्कार. आसावरी बोधनकर जोशी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा खूप खूप स्वागत. आज आपण राग वृंदावनी सारंग याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. राग वृंदावनी सारंग या रागाची संपूर्ण शास्त्रीय माहिती, आरोह अवरोह, आलाप आणि ताना असं या रागाचं संपूर्ण स्वरूप, विस्तृत स्वरूप आज आपण जाणून घेणार आहोत. वृंदावनी सारंग हा राग काफी थाटातून निर्माण होतो. या रागाच्या आरोहात व अवरोहात गांधार व दैवत हे दोन स्वर वर्ज्य असल्यामुळे या रागाची जाती ओढव ओढव अशी होते. वृंदावनी सारंग रागाच्या आरोहात शुद्ध निषाद म्हणजेच शुद्धनी व अवरोहात कोमल निषाद म्हणजेच कोमलनी याचा प्रयोग केला जातो. या रागाचा वादी स्वर ऋषभ असून संवादी स्वर पंचम आहे. या रागात ख्याल, ध्रुपद, धमार, तराना इत्यादी गीत प्रकार गायले जातात. या रागाचा गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर आहे. या रागाचं वैशिष्ट्य असं आहे, काही विद्वान या रागास खमाज थाटा अंतर्गत वर्गीकृत करतात. रागविस्तार व रागस्वरूप पाहून हा राग खमाज थाटापेक्षा काफी थाटाच्या अधिक जवळचा वाटतो. सारंग हा अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण राग आहे. मल्हार, दरबारी कानडा, अडाणा, बहार इत्यादी रागांमध्ये सारंग अंगाच्या ताना घेतल्या जातात. या रागाची रचना वृंदावनातील प्रचलित असणाऱ्या लोकगीतांवर आधारित आहे, म्हणून याला वृंदावनी सारंग असेही म्हणतात. या रागावर आधारित काही संगीतरचना, साद देती हिमशिखरे नाटक मत्स्यगंधा, धन्य आनंद दिन पूर्ण मम कामना नाटक संशय कल्लोळ, संथ वाहते कृष्णा माई गायक सुधीर फडके, प्रेमास्वरूप आई वात्सल्य सिंधू आई गायिका लता मंगेशकर, आ लौट के आजा मेरे मीत चित्रपट राणी रूपमती, जादूगर सैया छोडो मोरी बैया चित्रपट नागिन. या रागाचे आरोह अवरोह पकड सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात, त्यानंतर आलाप आणि ताना. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला प्रथम भेट देत असाल तर यापूर्वीचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला भेट द्या. त्याचबरोबर येणाऱ्या नवनवीन व्हिडिओसाठी आसावरी बोधनकर जोशी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आपल्याला नोटिफिकेशनद्वारे येणारे प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी पाहायला मिळतील. राग वृंदावनी सारंग आज आपण काळी एक या सुराप्रमाणे पाहणार आहोत. आरोह अवरोह परत एकदा पाहूयात. पकड पकड परत एकदा. आलाप पहिला. Thank you.
गुलाब दुसरा. परत एकदा. तिसरा. सा रे म रे रे म प प प म प नी प म रे प म रे नी नी चौथा. निसारे मारे रे एकदा. निसा रे म रे रे म प म प म नी प नी नी प म प म रे नी रे सा. हार्मोनियम वर Mm-hmm.
आलाप पाचवा सारे एकदा सारे म आलाप सहावा मरे सानी सारे मापनी वृंदावनी सारंग या रागाचं तानांचं स्वरूप कसं आहे ते आता पाहूया. निसारे मरे सा निसा निसारे मप मरे सा निसा निसारे मप निप मरे मरे सा निसा निसारे मप निप मरे मरे सा निसा ही पहिली तान होती. याचं आपण जलद गतीने कसं वाजवू शकतो ते सुद्धा पाहूया.
अशा स्वरूपाने खरं तर ताण्या वाजवायच्या असतात, पण समजण्यासाठी मी कमी लयीत सांगते. निझारे मरे झा निझा निझारे म भरे झा निझा निझारे म भरे भरे मरे झा निसा. निसा रे म प निसा नि प म रे सा. निसा रे म प निसा रे सा नि प म रे सा निसा. निसा रे म प निसा रे म रे सा नि प नि प म रे म रे सा निसा. निसा रे म प निसा रे म रे सा नि प नि प म रे म रे सा निसा. निसा रे म सा रे म प रे म प नि म प नि सा प नि सा रे नि सा रे म रे सा नि सा सा रे सा नि प नि प म रे म प म रे म रे सा नि सा. परत एकदा. नि सा रे म सा रे म प रे म प नि म प नि सा प नि सा रे नि सा रे म रे सा नि सा सा रे सा नि प नि प म रे म प म रे म रे सा नि सा. पुढची तान. निसा रे म म रे म म सा रे म प प म प ब रे म प नि नि प नि नि म प नि सा सा नि सा सा प नि सा रे रे सा रे रे. निसा रे म रे म म रे सा नि सा नि रे सा नि प म प नि सा नि प नि प म रे म प म रे म रे सा. निसा रे म प नि प म रे म प नि सा रे सा नि म प नि सा रे म रे सा रे रे सा रे सा नि प म प नि प म रे म रे सा नि सा. परत एकदा. निसा रे म प नि प म रे म प नि सा रे सा नि म प नि सा रे म रे सा रे रे सा रे सा नि प म प नि प म रे म रे सा नि सा. पुढची तान. निसा निसा रे म रे म सा रे सा रे म प म प रे म रे म प नि प नि म प म प नि सा नि सा प नि प नि सा रे सा रे. निसा निसा रे म रे म रे सा नि सा सा रे सा नि प नि प म प नि सा नि प नि प म रे म रे सा नि सा. निसा निसा रे म रे म सा रे सा रे म प म प रे म रे म प नि प नि म प म प नि सा नि सा प नि प नि सा रे सा रे. निसा निसा रे म रे म रे सा नि सा सा रे सा नि प नि प म प नि सा नि प नि प म रे म रे सा नि सा. अशा पद्धतीनं अतिशय गोड असणारा हा
वृंदावनी सारंग राग याचं संपूर्ण स्वरूप आरोह अवरोह आणि आलापताना संपूर्ण स्वरविस्तार आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे. मंडळी, वृंदावनी सारंग हा राग आणि याचं स्वरूप आपल्याला समजलं आहे का? समजलं असेल तर आपल्या प्रतिक्रियांद्वारे आपले मत मला तुम्ही नक्कीच कळवू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.